नमस्कार मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे जवळपास मित्रांनो सहाशे ऐंशी परिचर गट ड या पदासाठी मित्रांनो पदे आलेली आहेत ही अधिकृत जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि यासाठी तुमची जी परीक्षा मित्रांनो ती आय बी पी एस घेणार आहे गट ड सवर्गातील ही पदे आहे मित्रांनो यामध्ये प्रामुख्याने अनेक पदे आहेत म्हणजे कक्ष परिचर लॅब अटेंडंट आया स्वच्छक शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया गृहपरिचर त्याचप्रमाणे मित्रांनो इतर जे आहे पोस्टमॉर्टम गृह परिचर आणि इतर जे काही महत्त्वाचे पदं असतात जे गट डमध्ये वर्ग चार लेवलची पदे असतात ती मित्रांनो इथे पदे आहेत इथे तब्बल सहाशे ऐंशी पदे आहेत आणि या पदाचा पगार हा तुम्हाला स्टार्टिंग जवळपास पंचवीस हजारपर्यंत पडणार आहे आणि नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालय संलग्नित जे रुग्णालय आहे त्यामध्ये जी एम सी आलय त्यामध्ये आय जी एम सी झालं म्हणजे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूर त्यानंतर गव्हर्मेंट इंदिरा गांधी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूर त्याचप्रमाणे जे आयुर्वेद महाविद्यालय आहे ते त्याचप्रमाणे इतर जी तत्सम महत्त्वाची महाविद्यालय या नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालय संलग्न जे रुग्णालय आहे त्याच्याशी जे संलग्न आहे ते आ, थे थे, ते तुम्हाला इथे नियुक्ती मिळणार आहे परीक्षा दिनांक मित्रांनो हा तुम्हाला फॉर्म तुमचा जो भरण्याची लास्ट तारीख आहे त्यानंतर कळवण्यात येईल आणि या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला तो कळवण्यात येईल एस टी टी पी एस जी एम सी डॉट जी एम सी नागपूर डॉट ओ आर जी त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जाहिरातीची जी माहिती आहे तीसुद्धा याच अधिकृत संकेतस्थळावर मिळणार आहे या पदासाठी शैक्षणिक अर्थ काय आहे मित्रांनो आणि ती मित्रांनो गणण्याचा जो दिनांक आहे तो तीस बारा दोन हजार तेवीस आहे ठीक आहे आणि यासाठी तुम्हाला दहावी असणे गरजेचे आहे हे बघा माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे दहावी एस एस सी आणि मराठी भाषेचे गुण मागितलेले आहे त्यानंतर माजी सैनिकाच्या शैक्षणिक अर्थ सांगितलेल्या आहे तर तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरवलेल्या नसलेल्या पदांच्या बाबतीत पंधरा वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस एस सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करू शकतात वयोमर्यादा काय मागितलेली आहे तर बघा कमी तीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत येथे कमीत कमी वय अठरा आणि जास्तीत जास्त येथे सर्व मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस आणि खुल्या प्रवर्गासाठी अडोतीस मागितलेली आहे त्याचप्रमाणे मित्रांनो जो जी आर आय जो दोन वर्ष एक्स्टेन्शन तुम्हाला देण्यात आलेलं होतं एकतीस डिसेंबरपूर्वी ज्या जा जा जाहिराती प्रसिद्ध करण्यात येत आहे त्याबाबत तर तो इथे लागू आहे म्हणजे तुम्हाला इथे ओपनसाठी जे चाळीस वर्षे वयोमर्यादेचे आहे याच्या आत आहेत ते इथे अर्ज करू शकतात आणि कॅटेगरीसाठी पंचेचाळीस वय ज्यांचं आहे तेसुद्धा इथे अर्ज करू शकतात हे महत्त्वाची इथे माहिती आहे यासाठी परीक्षेचे स्वरूप काय मित्रांनो ते आपण बघणार आहोत आय बी पी एस तुमची परीक्षा घेणार आहे दोन तास तुमच्याकडे कालावधी असणार आहे यामध्ये पंचवीस प्रश्न तुमचे मित्रांनो मराठीवर असणार आहे त्यावर पन्नास मार्क्स असणार आहे पंचवीस प्रश्न इंग्लिश त्यावर पन्नास मार्क्स सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न त्यावर पन्नास मार्क्स आणि बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न त्याचप्रमाणे त्यामध्ये अंकगणित म्हणजे मॅथमॅटिक्स सुद्धा असणार आहे पन्नास मार्क्स अशा प्रकारे शंभर प्रश्न असणार आहे मित्रांनो दोनशे मार्क्ससाठी देर इज नो निगेटिव्ह मार्किंग निगेटिव्ह मार्किंग वगैरे आहे ना मित्रांनो दर्जा हा दहावीचा असणार आहे हे इथे माहिती दिलेली आहे तुमची जी परीक्षा आहे ती ऑनलाईन घेतल्या जाणार आहे आणि एकापेक्षा जास्त जर शिपमध्ये ती झाली तर त्याचं नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे विविध कागदपत्रे सुद्धा तुम्हाला तिथे लागणार आहे अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जाईल आणि या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला ते अर्ज करता येईल परीक्षा शुल्क काय आहे तर परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी हजार आहे आणि मागासवर्गीयांसाठी नऊशे बघा ग्रुप डीचं इथे मित्रांनो तुम्ही ग्रुप डीचा फॉर्म भरत आहे तरी पण इथे परीक्षा शुल्क काही शासनाने कमी केलेले नाही खुल्या प्रवर्गासाठी हजार आणि मागासवर्गीयांसाठी इथे नऊशे रुपये आहेत आता टाईम टेबल दिलेला आहे तर अर्ज सादर करण्याचा कालावधी तीसपासून तुम्हाला अर्ज करता येईल आणि वीस एक दोन हजार तेवीस डेट आहे संध्याकाळी रात्री बारा वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांकसुद्धा मित्रांनो वीसच आहे आणि परीक्षेचा देव दिनांक आहे त्या तो या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला कळवले जाईल तर मित्रांनो आता आपण पदे बघून घेऊ एकूण सहाशे ऐंशी पदे आहेत आणि या सहाशे ऐंशी पदामध्ये विविध कॅटेगरीनुसार समांतर आरक्षणानुसारसुद्धा येथे पदे दिलेली आहेत या सहाशे ऐंशी पदापैकी शंभर पदे एस सीला आहेत त्यापैकी ट्वेंटी नाईन हे एस सी जनरल थर्टी वन हे एस सी महिला फोर्टीन हे माजी सैनिक एस सी अकरा अंशकालीन पदवीधर एस सी पाच खेळाडू एस सी पाच प्रकल्पग्रस्त एस सी एक भूकंपग्रस्त एस सी तीन दिव्यांग आणि एक अनाथ अशा प्रकारे शंभर पदे आहेत एस टीसाठी चौपन्न आहे त्यापैकी अठरा एस टी सर्वसाधारण सोळा एस टी महिला आठ एस टी माझी सैनिक एस टी अंशकालीन पदवी दर सहा एस टी खेळाडू दोन एस टी प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक दिव्यांग एक त्यानंतर विजयसाठी टोटल एकतीस त्यापैकी तेरा विजय सर्वसाधारण नऊ महिला चार माजी सैनिक दोन पदवीधर अंशकालीन एक खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक दिव्यांग अशा प्रकारे विजयीसाठी टोटल एकतीस पोस्ट आहे त्यानंतर एन टी बीसाठी टोटल एकोणीस आहे त्यापैकी आठ एन टी बी जनरल सहा एन टी बी महिला दोन माजी सैनिक एक येथे अंशकालीनसाठी एक प्रकल्प प्र एन टी सीमध्ये बघा थर्टी सेवन पोस्ट टोटल एन टी सी जनरल सॉरी थर्टी सेवन पोस्ट टोटल आहे त्यापैकी सोळा सोळा एन टी सी जनरल दहा एन टी सी महिला पाच माजी सैनिक तीन अंशकालीन Uh, त्यानंतर एक पद हे खेळाडू एक इथे प्रकल्पग्रस्त एक पद हे इथे दिव्यांगसाठी आहे त्यानंतर एन टी डीसाठी बघा त्यामध्ये बघा एकोणीस टोटल पोस्ट आहे आठ एन टी डी जनरल सहा महिला दोन माजी सैनिक एक येथे अंशकालीन त्यानंतर एक खेळाडू एक प्रोजेक्ट अफेक्टेड अशी पदे आहे त्यानंतर एस बी सीसाठी बघा एकोणीस पोस्ट आहे त्यापैकी बारा इथे एस बी सी जनरलला आहेत पाच महिला एक इथे एक्स आर्मी मॅन आणि एक येथे अंशकालीन पदवीधरला आहे ओबीसीसाठी टोटल वन सिक्स्टी पोस्ट आहे त्यापैकी छेचाळीस ओबीसी जनरल अठ्ठेचाळीस ओबीसी महिला पंचवीस माजी सैनिक पंधरा येथे अंशकालीन पदवीधर आठ खेळाडू आठ प्रोजेक्ट अफेक्टेड तीन येथे भूकंपग्रस्त सहा येथे दिव्यांगसाठी आहे आणि एक पोस्ट येथे अनाथसाठी आहे ओबीसीमध्ये ईडब्ल्यू एससाठी बघा टोटल सेवन्टी थ्री पोस्ट आहे त्यापैकी चोवीस पदे ही ई डब्ल्यू एस जनरल तेवीस पदे महिला दहा पदे माझी सैनिक सात पदे अंशकालीन तीन पदे स्फोट तीन पदे प्रोजे प्रोजेक्ट अफेक्टेड एक पद भूकंपग्रस्त दोन पदे येथे दिव्यांगसाठी आहे अराखीव म्हणजे खुला यासाठी टोटल वन सिक्स्टी एट पोस्ट आहे त्यापैकी पन्नास जनरल पन्नास महिला चोवीस येथे माझी सैनिक सतरा अंशकालीन आठ आ, इथे प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी आहे त्यानंतर आठ येथे स्पोर्ट्ससाठी सुद्धा आहे त्यानंतर तीन पोस्ट या इथे भूकंपग्रस्तांसाठी आहे सात पोस्ट या दिव्यांगसाठी आहे आणि एक पोस्ट हे ओपनपैकी अनाथसाठी आहे अशा प्रकारे वन सिक्स्टी एट पोस्ट आहे तर ओपनमध्ये तर अशा प्रकारे हे टोटल आपण जागेनिषा जे निहाय जे फ्रॅगमेंटेशन आहे ते तुम्हाला इथे कळवलेलं आहे हे बघा हे संलग्न जी पर्टिक्युलर महाविद्यालय आहेत आणि जे रुग्णालय आहे त्यासाठी इथे जागा आहे इथे याबद्दल जे कोणत्या प्रकारची पदे आहेत याविषयीसुद्धा आम्ही आमच्या अधिकृत टेलिग्राम चॅनल ॲट द रेट एम एच एक्झाम गुरुवर गुरु तुम्हाला मित्रांनो सर्व माहिती दिलेली आहे त्याद्वारे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्ही आ, या सर्व अपडेट या सर्व पीडीएफ आमच्या अधिकृत टेलिग्राम चॅनल बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ऑनलाईन या अधिकृत संकेतस्थळाला करण्याची लिंकसुद्धा आम्ही दिलेली आहे तीसपासून तुम्हाला अर्ज करता येईल मित्रांनो आता सध्या तरी अर्जाची लिंक उपलब्ध नाही तर इतर सर्व माहितीसाठी कृपया आमच्या अनेक सब्सक्राइब करा थँक्यू सो मच गाईज फॉर वॉिंग दिस व्हिडिओ एंड प्लीज गेट करून थँक्यू सो मच